मनोहर भाई तत्वनिष्ठ आशिल्ले, तांचे कडेन गोयचे उदरगतीची दूरदृष्टी आशिल्ली। आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळान तांनी सदा मनीसबळ उदरगतीचेर भर दिलो, मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंतान सांगले। गोयचो आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराची बुधवारा पुण्यतीत मिरामार आशिल्ल्या पर्रिकराच्या स्मृतीस्थळा वचून मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री, आमदार आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तांकां मानवंदना दिली। श्रद्धांजली दिवपाक, आदरांजली दिवपाक सरकाराच्या वतीन जावपी ह्या आयच्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आमच्या पार्टीचे अध्यक्ष सदानंद तानावडे, आमचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, जेनिफर मंसरात मंत्री, फिलीप लेरी मंत्री आनी तशेंच मंत्री बाब विश्वजीत राणे आनी मनोहरभाई पर्रिकर हांचे सगळे घरचे उत्पल पर्रिकर तशेंच सरकारी अधिकारी सगळे हांगासर हजर आसात। आमकां 2 वर्सांच्या उपरांतूय बी आयजूय बी अंत्योदय तत्वाचेर चलपी, भाईच्या विचारान चलपी हें सरकार सदोदीत सगळ्यांक फुडें घेवन वचपी त्याच्याच तत्वाचेर आयजूय बी त्याच पद्दतीन अंत्योदय तत्वाचेर हें सरकार चलता। भाईची उणीव ही आमकां सदोदीत भासतली, बट तांच्या विचार फुडें व्हरपा खातीर, तांच्यांनी तांचें कार्य गोंया खातीर जें केलां तें फुडें व्हरपा खातीर सदोदीत म्हजें सरकार, भारतीय जनता पार्टीचें सरकार हें तत्पर आसतलें। ज्या पद्दतीन गोंयाचो सर्वांगीण विकास, म्हणजे ज्या पद्दतीन तांच्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलपमेंट हो विशय घेवन शिक्षणीक क्षेत्रांत केल्लें कार्य घेवन फुडें व्हरता आसतना ताका जोड पावलान आमी ह्युमन डॅवलपमेंट हो विशय फुडें व्हरपाचो चिंतला। निश्चीतच आयज परत एकदां भाई श्रद्धांजली दिता, भाई आदरांजली दिता, समेस्त सगळ्या गोंयकारांच्या वतीन परत एकदां तांचो आज उगडास करता आनी सदोदीत तांच्यांनी केल्लें कार्य हें आमच्या स्मरणांत उरतलें। स्मारकाचें काम फाटल्या कोविडाच्या काळांत थोडेशें स्लो जालें, बट निश्चीतच येता त्या 5-6 म्हयन्याच्या कार्यकाळांत कंप्लीट जातलें। हाजी पुराय इन्स्ट्रक्शन्स जे आसा ते आमच्या GSIDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांक दिल्ले आसा। पुण्यतिथी त्या निमित्तान हांगा आमी समाधी स्थळाचेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाकीचे मंत्री आनी हांगल्ले गव्हर्मेंट ऑफिसर आनी पणजीचे कार्यकर्ते हे हांगासर आज तांकां आदरांजली दिवपाक आयले। मनोहर भाई हांचे जे कार्य गोंयाक लागून आसा हे अजुनूय गोंयकारांच्या मनान आसा आनी एक भारतीय जनता पार्टीचो एक व्हडलो नेतो 2 वर्सां तांकां जालीं हे जग सोडून हें केन्नाच कळेंच ना, म्हणल्यार अजुनूय दिसता की मनोहर भाई हे आमच्या मदीं आसात आनी ताका लागून तांचे विचार हे सदोदीत फुडें व्हरपाचो प्रयत्न भारतीय जनता पार्टी आमी करत आसात आनी एक आज मुद्दाम सगळेच मोठ्या प्रमाणांत हांगा आदरांजली दिवपाक आयले। पर्रिकराचे पुण्यतीत निमतान भाजपा कार्यालयात कार्यावळ जाली। भाजपा फुडाऱ्यांनी पर्रिकराच्या फोटवाक फुलां घालून ताका आर्गां ओंपली। मनोहरभाई पर्रिकराची आज दुसरी पुण्यतिथी, आज त्या निमित्तान भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसान आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद तानावडे, आमचे पणजेचे आमदार बाबूश पंसरात, आमचे पणजे मुन्सिपाल्टीतले जे सगळे आताचे कँडिडेट्स आसात ते सगळे जाण आमचे कार्यकर्ते हितचिंतक
आज श्री पुण्यतिथी निमित्तान आदरांजलि श्रद्धांजलि दिवपा खातीर पार्टी कार्यालय सगळे जमलेले हाँ बाईच्या स्मृति आज परत एकदा याद करता आणि तांच्याच पावलांचेर फुडें वयता आसतना आमी गोंयची उदरगत फुडें व्हरपा खातीर सदोदीत भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणजे सरकार हे कार्यकर्तीत आसतले अंत्योदय तत्वाचेर चलपी हे सरकार सदोदीत सगळ्या खातीर सगळ्यो योजना म्हणून सगळ्या अंत्योदय तत्वाचेर पावपा खातीर आमी कार्यरत. स्वर्गेस्त मनोहर पर्रीकराचे पुण्यतिथी निमतान तांचेर बरयल्ल्या एक मनोहर कथा हे पुस्तकय उजवाडाक हाडले. साली त्यांच्यातला अतिशय धडाडीचा असा विरोधी पक्ष नेता मी पाहत होते आणि मला असं वाटलं की भारतातल्या विविध नेत्यांना पाहायची बोलायची संधी मला मिळते पण हा माणूस वेगळा आहे. ह्या माणसाबद्दल आपण जाणून घ्यावं. सरळ धडकले त्यानं म्हटलं तुमच्याबद्दल मला लिहायचंय. ते म्हणाले लेख असेल तर देतो. म्हटलं नाही मला तुमच्याबद्दल पुस्तक स्वरूपात लिहायचंय. ते म्हणाले घाई किती आहे. म्हटलं अजिबात नाही. वर्षानुवर्ष थांबायची आणि तुमच्या कर्तृत्वाचा आलेख जोखायची माझी तयारी आहे एक लेखिका म्हणून. आणि मग त्यांच्या एका झुंजार वृत्तीनं आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यातले काही दिवस उरलेले आहेत असं ज्या वेळेला वाटत राहिलं तेव्हा गोव्यातल्या तुम्हा मंडळींना जेवढं वाईट वाटत होतं तेवढं गोव्या बाहेर राहिलेल्या आम्हाला सगळ्यांना वाईट वाटत होत. या माणसाशी बोलण्याचं आपलं स्वप्न अपूर्ण राहणार आहे ह्याची मला पूर्ण कल्पना होती. आणि मग पुस्तक लिहिण्याचं कुठेही डोक्यात नव्हतं. हाऊ इज द जोश हा त्यांनी विचारलेला प्रश्न तुम्ही प्रत्यक्ष पाहिलात. तुम्ही त्याला उत्तर दिलं पण आम्ही तिथे नव्हतो. आम्ही टेलिव्हिजनवरनं हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यावेळेला आपल्या आपल्या घरात बसून त्यांच्यावर प्रेम करणारी आमच्यासारखी माणसं खूप रडली. त्यानंतर फक्त त्यांची चौकशी करणं आणि अर्धवट उत्तर हाती लागणं एवढंच आमच्या हातात होतं. हे पुस्तक अजून एक गोष्टीक महत्वाचे कारण या विषयाचे बरयता असताना बाब सद्गुरू पाटील हांच्यानी बरयले अजून एक दोग तीन जणांनी वेगवेगळे फटी वेगवेगळे लेखूय बरयतात पण जे मनीस हयात ना ताज्या विशीं खरें बरोवचे हे सदोदीत महत्वाचे असता. तो गेल्या उपरांत ताज्या खंय तरी फाटल्यान कारण तो मनीस ना हांगासर म्हटल्या उपरांत तो एक्सप्लेनेशन दिवपाक काय नासतलो म्हणून कोण तरी कितें तरी तिसरेंच केन्ना कोणी बरोवचे न्ही हे म्हाका दिसता. बट प्रॅक्टिकली जो फॅक्ट आसा तो लोकां समोर येवपाक जाय. एक सच्चा कार्यकर्ता एखाद्याक आसत की एखाद्या कार्यकर्त्याक लागून एखाद्याक जर कितें आसूं करपाचें आसत जाल्यार ते वेगळ्या पद्दतीन वेगळ्या मार्गान वचून करपाक करून दिवपाचें जे साधन हे करताले ते मनोहर भाई पूर्णपणे त्या कार्यकर्त्याक करून दिताले. हे सगळे आमी पळयता की एखाद्या वेळार तेंचे विचार वेगळे आसताले. एखादी तेंकां गोश्ट पटत नासताली पण पार्टी म्हणून जर त्यांना सांगले असत की ही गोष्ट करपाक जाय जाल्यार ती मनाविरोधी असून सुद्धा त्यातल्यान त्याच नेटान त्याच्या फाटल्यान उभं राहून ते कार्य करपाची कुवत ही त्यांच्या भीतर आशिल्ली. उदय आणि अस्त या दोन्ही वेळेस सूर्य लाल असतो. त्याचप्रमाणे महापुरुष सुख दुःखात जीवनातल्या अत्युत्तम स्थितीत तसाच विपदेमध्ये संकटामध्ये कोणत्याही प्रसंगाला तेवढ्याच शांतपणे सामोरा जातो. त्याचा तोल आढळ आणि अटळ राहतो. गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरजी पर्रीकर आपला उल्लेख करताना देखील प्रत्येक गोमंतकीयांची छाती गर्वानं फुलते आणि मन आदरानं भरून जात. तुम्ही आमच्या मनात आहात, हृदयात आहात. तुमच्या आठवणी सदैव आमच्या सोबत असतात. आज तुमच्या पुण्यस्मरणा दिवशी आम्ही व्यक्त झालो एवढंच. How is the Josh? How is the Josh? गोवात्री 65 खातीर पणजेच्यान इर्शा शेख आणि विलियम रॉड्रिगीस. सुरावलीच्या एका शेतान अनोळखी दादल्याची कूड सापडल्या. ताचे तकलेर मोठी जखम असा. ही कूड सापडल्या थंयच्यान 100 मिटराचेर स्क्रॅप यार्ड असा. 7 वर्सां आदी ह्याच स्क्रॅप यार्डात दुहेरी खून जाल्लो.
या दादल्याची पिराय 40 ते 42 वर्षां आसूं येता असो अदमास आसा. कोलवा पुलीस घडणूक थळार पावल्यात. घडणुकेचो पंचनामो चालू आसा. डॉग स्कॉड आनी फिंगरप्रिंट तज्ञांक घडणूक थळार आफोवन घेतल्यात. मडगांवां DISP नेतृत्वा खाला कोलवा पुलीस निरीक्षक घडणुकेचो तपास करता. आज आमी आसात हे सुरावलेचो हे शेत. आज तुम्ही पळयतात हांगा 40 ते 45 वर्सांचो दादल्याचो आज मर्डर जाल्ले कडेन आसा. हो जो मर्डर जाल्लो मनीस आसा तो एक लेबर क्लास आसा. आनीक आज तुमी पळयतात कोलवा पुलीस आसा ते हांगा आतां बदनाम करपाक आयिल्ले कडेन आसा. ही सांगपाचें म्हणल्यार ह्या दिसांनी मर्डर ज्यो आसात त्यो खूब जायत वाडत आसात. मर्डरीचो जो रेशो आसा तो खूब जाल्ले कडेन आसा. म्हणटरी आज ह्या लेबराक खंय तरी मारला आनी हांगा हाडून उडयला. तुमकां सांगपाचें म्हणल्यार ह्या 5-6 वर्सां पयलीं हो जो जागो आसा हे जे आमचे फाटल्यान जो एक स्क्रेपाचो जो अड्डो दिश पडटा ह्या स्क्रेपा अड्ड्याचेर पयलीं दोग जाणांची मर्डर जाल्ली. आनीक दोग जाणांची मर्डर जाल्ले रे सुद्दां हेचे फाटल्यान त्या स्क्रेपा अड्ड्याचेर कितल्योश्यो रेडी पडल्यो रेड मारल्यो आनी तितूंत जायते सामानूय धरले जे बरे गाडयांचे सामान JCB सामान हेंय धरले. आज कोलवा पुलीस आसात ते हांगा इन्वेस्टिगेशन करतात. हांगा पंचनाम चालू आसा तेंचो. तुमी आज फाटल्यान पळयतात पळय आमच्या फाटल्यान तुमी पळयात की आज हांगा पंचनाम चालू आसा. पुलिसे फुड्यान एक व्हडलें व्हडलें आव्हान आसा की ह्या मर्डर केल्ल्या एक्युजाक धरपाचो. आज आमी मागीर पळोवया की कशें कोलवा पुलीस ही मर्डर जी केस आसा ती कशी डिटेक्ट करता ती. आतांच आमकां मेळ्ळी इन्फॉर्मेशना प्रमाणे तेंकां आज फिंगरप्रिंट्स आपयले कडेन आसात. तेजे फाटल्यान तेणी स्कॉट डॉगाक आपयल्यात. आतां एजुएलान कळटा की कोलवा पुलीस कितले मुखार आसा ते. आमकां दिसता की कोलवा पुलीस जे आसात ते हेची इन्वेस्टिगेशन रोखडे करतले आनी बेगीच्या बेगीन हो जो कोणें मर्डर केला ते एक्युजाक धरतले म्हणून. सुराली सावन गोवा त्रेस सिक्युरिटी खातीर रमेश नायकराव. बाळ्ळी काणकोण राष्ट्रीय म्हामार्गाचेर जाल्ल्या भिरांकूळ अपघातात बापूय आनी चल्याक गंभीर दुखापत जाल्या. दोगांकय उपचारा खातीर मडगांवच्या हॉस्पिसी हॉस्पिटलांत दाखल केल्यात. मोटारसायकल क्रमांक J09F1262 आनी कर्नाटक पासिंग आशिल्ले K02MQ8450 कारी मदीं हो अपघात जालो. पुलिसांनी घडणूक थळार धाव मारून पंचनामो केलो. फुडलो तपास चालू आसा. म्हणजे हांवें पयलीं एक्सिडेंट जाल्ले लोक सालवार जाले ब्रह्म्याची बाळ्ळीकांनी लोकांनी मारुती दिसपा म्हणून इतलो जालो की बॉम्ब स्फोट जाल्ले भशेन जालो. आनी कारवारच्या गाडी येताली आनी आमकां किल्लेच कोण भरूंक दी मोटरसायकल अशी जाली की इतलो स्फोट जालो की ताके गाडये मुखार फील जाले. दोगांनी मिस्टेक आहा दोगांनी कितें म्हणलें हांव कांय तें उलोवपी. आनी सरकारान आमच्या प्रयत्न केल्यात पूण बांदकाम जाता रस्त्यार आनी आमकां जाय कितें हायवे सारको जावपाक जाय. बायपास ऑब्जेक्शन बीन नासतना कोणाक कितें आसा तें सेटलमेंट जावचें रस्त्याचे. आनी हो नॅशनल हायवे बरो ही सारको नॅशनल आमी ल्हान आसता सायकल कॉन्सेप्ट जाली डिपार्टमेंटाक की सरकाराक हांव दोशी ना लोकांकूय दोशी ना कोणाली अडचणी बी आसा जाल्यार त्यो बांदकामां बाकीच्यो ते सेटलमेंट सरकारान करचे. आनी हे हांगा आसा सुदारणा जावचो रस्तो बेगीन हें करचो. आनी ट्राफीक जर जाल्या कित्याक म्हणटा कारवारचो लोक सगळे पणजे मडगांव बॉम्बे वता मेन हो रस्तो मातसो जावचे कित्याक रोड हो ल्हान आसा लोण ल्हान आहा की अशीर आहा रस्तो आमकां बसून हांव मारती जाता हेवटेन वचपाक क्रॉस करपाक त्रास जाता कळ्ळें. रून करचो रून करचो जाता तीस बेगीन कितें कळटा कोणाचो प्रॉब्लेम आहा कोणाक पयशे जाल्यार सरकारान बी हे दिवचे. हांव सरकाराक करना लोकांक कांय म्हणना कित्याक म्हणून आमगे एक सामाजीक बेस्तो हांव हे म्हाका दिसता. नॅशनल हायवे 17 आज एक्सिडंट झाला. एक कर्नाटका कार आणि एक मोटरसायकल हो रोड असा असा की कितली तरी वर्ष झाली हो रोड वायडिंग झाला ना अजून पर्यंत तसाच असा. कितली वर्ष झाली आता आम्ही आता लहान झाल्या इतके वाढले झाल्या तसाच आहा रोड. आणि बायपास करू सत्ता बायपास करात तुम्ही आम काय प्रॉब्लेम ना पण हो रोड आणि मातसो वायडिंग करपाक जाय आसलो तो तुम्ही करना अजून पर्यंत तो करचो म्हणून हे एक्सिडेंट जावन इतली जाता. आतां ते मातशे रोड वायडींग केल्लो आसलो जाल्यार एक्सिडेंट मातशें कमी जाता आसलेले. आज कितले जाण इंजर्ड जाले? आतां एक ह्या मोटरसायकलीचेर एक बापूय आनी एक चेडो आसलेलो तो तांकां दोगांक मार लागला. तांकां दोगांक मडगांव व्हेल्यात आनी कार आतां पळय डॅमेज जावन थंय सायडी आसा आनी मोटरसायकलूय बीन डॅमेज जाल्या भरपूर. गोवा 365 खातीर बाळ्ळीच्यान रमेश नायक राऊत. इंटरनेट नाशिल्ल्यान लोकांक जो त्रास जालो ताचे खातीर आपूण लोकांची माफी मागता.
ह्यान फुडें असो प्रकार जावचो ना हाची जतनाय घेतलो, वीज मंत्री निलेश काब्रालान सांगले. पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिवपा खातीर यत्न करतलो अशें ताचें म्हणणें. पणजेचे सिव्हील कम सब रजिस्ट्रार ऑफीस फाटले सप्तकभर जाले इंटरनेट कनेक्टिविटी बगर काम करताले. नेट कनेक्टिविटी सारकी नाशिल्ल्यान जमीन वेव्हाराच्यो नोंदी करपा खातीर कचेऱ्यान येवपी लोकांक रित्या हातान परत वच्चें पडटालें. पणजे आदी मदीं गटारां आनी रस्ते खणपाची कामां चालू आसात, हे मजगतीं केबल तुट्टात. आय वॉज अवेर जस्ट टुडे पेनजीम तिसवाडी दोन तीन दीस जाले की त्रास जाता म्हणजे लोकांक. बाकीच्या एरियान कंप्लेन नाशिल्ल्यो, ओन्ली हांगा पेनजीम तिसवाडी त्या ऑफिसान खंय तरी केबल जो घातलेलो आनी अंडरग्रावंड केबल घातलेलो ऑफ फायबर कनेक्टिविटी तो डॅमेज जालो आनी तांकां फॉल्ट मेळना जालें. आय थिंक इट इज रिजॉल्व ऑलरेडी. आज तरी काम करून म्हाका अशें फाल्यांच्यान प्रॉब्लम जावचें ना, बट फ्युचरिस्टीक जेन हे इशू जावपाक जायना अशें म्हाका दिसता. सो कितें आसता, आमचे सिस्टम भितर आमकांच लॉक करता. सो वी वील गो एड एन एग्जामीन अ डिफरंट गेटवे, म्हणजे वी वील कीप टू सिस्टम्स वेर इंटरनेट कनेक्टिविटी विल दे. आय हॅव ऑलरेडी इन्स्ट्रक्टेड स्टेट रजिस्टर टू एग्जामीन इट अँड टू वर्क विथ आय टी डिपार्टमेंट अँड सी वॉट इज द अदर सोल्युशन. सिंगल विथ फायबर ॲक्टिव्ह जाता हे जाऊ शकना आणि वी वील हॅव टू रिक्वायर अन अदर कनेक्टिविटी सो दॅट इफ वन फेल्स अदर वन इज अवेलेबल. आय अपोलॉजायज इफ दीस इज हॅपन त्रास झाले लोकांक अँड आय वील आय नॉट डॅट आताच झाल्या फर्स्ट टायम इट इज हॅपन फॉर लायक दीस. अदरवायज दे यूज टू मॉनिटर आणि अनफॉर्च्युनेटली आय वॉज नॉट अवेअर. इफ आय वॉज अवेअर आय वड गॉट पर्सनली अँड गॉट अँड सॉर्टेड आउट दॅट टायम इट सेल्फ. बट वॉट एवर इट इज माय डिपार्टमेंट फॉल्ट अँड आय एक्सेप्ट दॅट लोकांक त्रास झाले. आय अपोलॉजायज ऑन बिहाफ ऑफ माय डिपार्टमेंट अँड आय वील सी दॅट दीस प्रॉब्लम इज नॉट रिपीटेड इन द न्युअर फ्युचर इन बेस्ट पॉसिबल वे वेर आय कॅन डू. नाव हे रिपेअर झालं, आता परतून डॅमेज जर कोणें केलें हांव कांय करूं शकना. पूण नाजाल्यार आमच्या सिस्टमा भितर कांय प्रॉब्लम नाशिल्ले. जे रजिस्ट्रेशन प्रोसेस ओ मॅरेज ऑनलायन इट इज बिकॉज ऑफ द कनेक्टिविटी इशू टू दॅट दॅट वॉज द प्रॉब्लम. आनी गोंयान दुसरे कडेन जे तालुका आसा हो इशू नाशिल्लो, सगळे कडेन चालू आशिल्ले. इट इज ओन्ली तिसवाडी जाल्लो. सो इट इज नॉट अ सिस्टम फेलियर, इट इज बिकॉज द इंटरनेट कनेक्टिविटी केबल वॉज डॅमेज. ताका लागून जाले नेट ना, आमी चोयल्यार नेट ना कळटा. आनी मागीर फोन मारला, एन आय सी फोन मारला, तो म्हणा लागलो केबल कट जाला कळटा आनी काम चालू आहा. ताका हाफ एन आवर वन आवर लागतलो म्हणा लागला कळटा. आमी म्हाका सांगलें मातशें राव, काम हें जालें करया आमचें कळटा. आमकडे परत परत धाडले मिनिस्टर जाला, फोन मारून सांगला विदीन वन आवर जातलो म्हणलें ताणें कळटा. पेंडींग मागीर कितें आतां मॉर्निंग आसा न्हू, लेट आसा न्हू लोकांचे पेंडींग. आतां बाय वन ओ क्लॉक जाले, टू ओ क्लॉक जाले आमी तेंचे क्लियर करताय कितें लोकां परत म्हणून धाडलें. आतां फूल डे ना जाल्यार आमच्यानी कांय करूं जायना न्हू, लेट ना जाल्यार रिटर्न आमकां धाडा. सपोज टू ओ क्लॉक जाले आमी तें क्लियर करताय कळटा. आनी ते डोंगल बी कितें तुमी यूज केलें? डोंगल कितें तें कोण रुपयेन दिलें? डोंगल आमी यूज करताय. अशें कोणें दिलें जाल्यार आमी चलो करता, काम चालू जाता न्हू कोणाचें काम जावन वयता. पूण कितें जाता आयज डोंगलां कितें जाल्यार आयज तें रेंजी मातशें प्रोब्लम आहा. एवरी नोव्हेंबर लोकांक जाता. आनी सायटीज ओके, सायटीचे सायटीचो कितें इश्यू आहा? सायटू येना न्हू, इथं सायटू येता परत परत चल्लें. लोक मरे समजा मातशें पासाचो घेवपाक जायना कळ्ळें तुका. चड कितें जाता केबल काडलें हें जालें कोणाचें कितें करूंक जायना न्हू, कोण कितें करतलो तें अनलेस तो रिस्टोर करपाक हें जायना. गोवा 365 खातीर पणजेच्यान विल्यम रॉड्रिक्स. आनी आयचें हें खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार मोगासचो.